मी विकास नारायण जाधव, निफाड तालुका करंजगाव येथील, जिल्हा नाशिक। आमच्याकडे क्षारयुक्त पाणी असल्या कारणाने आम्हाला इतर पिकांना व द्राक्ष पिकांना खूपच अडचणी व्हायच्या। येतातच तो कंपनीचा वॉटर शॉर्पनर घेतल्यापासून सदर क्षारयुक्त पाण्याचे क्षारांचे विघटन होऊन जे पाणी जमिनीला किंवा पिकाला जात होतं त्यामुळे अनेक फायदे झाले। त्यातील महत्वाचा फायदा म्हणजे द्राक्ष पीक आमच्याकडे प्रामुख्याने घेतले जातात आणि द्राक्ष पिकाच्या ज्या वेली त्यांच्या मुळी चॉकअप होत होत्या, म्हणजे क्षारामुळे बंद पडायच्या आणि त्या सध्या ही मशीन बसवल्यापासून बंद पडत नाही आणि पाणी घेण्यास त्यांना योग्य पाणी मिळाल्या कारणाने ते चॉकअप होत नाही आणि अन्न पुरवठा सर्व गोष्टींचा योग्यरीत्या त्या अपटेकिंग करतात आणि इतर पिकांसाठी त्याचा पुरेपूर फायदा झालेला आहे। जसं की आपण फ्लडिंग भरणं करतो, त्या फ्लडिंग भरण्यामध्ये जे काही जमीन कडक होणे, क्षारांचा थर येणे हा प्रकार कुठल्याही प्रकारचा सध्या दिसून येत नाहीये। भरलाय का बाग तुम्ही? हो भरलेला आहे, आता फ्लडिंग मी भरलाय। सदर द्राक्ष बाग असून द्राक्ष बागेत काय होत होतं की ड्रिपर जे आहे ना हे चॉकअप होऊन जायचं, क्षार येऊन 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 बंद पडायचं आणि सध्याची परिस्थिती बघा त्याची, जो क्षार आलेला थर होता तो देखील कमी झाला आणि सध्या जे उकरलं गेलेलं आहे त्यामध्ये सदर तुम्हाला मुळी पण अपटेक झालेली दिसेल। बघा ही मुळी क्षारयुक्त पाण्यामध्ये मुळी येत नव्हती आणि अनेक अडचणी निर्माण व्हायच्या, तर आम्ही ते उकरून बघितलं होतं, त्यामध्ये सदर अशा प्रकारची मुळी देखील जाळवली आणि क्षारांचं प्रमाण कमी असल्याने उकरण्यास भुसभुशीत जात होतं, कडकपणा येत नाही, क्षारांचा थर कमी झालेला जाणवला तिथं आणि पांढरेपणा देखील कमी झालेला जाणवला।